आज एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस वेतन अनुदान फाईलवर मुख्यमंत्री स्वाक्षरी करणार का हा प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे कारण काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी वेतन अनुदानाच्या फाईलवरती सहाय्या केलेल्या आहे आता या फाईलमध्ये वीस टक्के अनुदान चाळीस टक्के अनुदान संदर्भात सदर फाईल जे आहे त्याविषयी प्राथमिक माहिती त्या आहे परंतु शिक्षकांना जोपर्यंत प्रचलित धोरणानुसार वेतन अनुदान मंजूर होत नाही तोपर्यंत शिक्षक आझाद मैदान सोडणार नाही या भूमिकेवरती ठाम आहे त्याचसोबत अघोषित शाळांना जोपर्यंत घोषित होऊन निधीसह तरतूद होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असा चंग सर्व शिक्षकांनी बांधलेला आहे आणि त्याकरिता शिक्षक समन्वय संघ अत्यंत योग्य पद्धतीने मार्गक्रमण करीत आहे आणि त्यासोबत सर्व शिक्षकांचा महाराष्ट्रातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आंदोलनाला लाभत आहे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या शाळा बंद करून उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी होत आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दाखवत आहे आणि त्याच्यामुळं या आंदोलनाला सर्व पक्षीय जे बहुमत आहे ते मिळालेलं आहे कारण विरोधी पक्षनेते असतील मोठं सभागृह असेल छोटं सभागृह असेल म्हणजे विधान परिषद असेल विधानसभा असेल या दोन्ही प सभागृहामधील विरोधी पक्षनेते असतील त्याचसोबत सर्व सत्ताधारी पक्षातील कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतील यांनी सातत्याने या आंदोलनाला उपस्थिती दाखवलेली आहे आणि त्याच्यामुळं कधी नवोय नव्हे अशा पद्धतीने सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकत्र येत या आंदोलनाला उपस्थिती लावत आहे आणि स्वतः येताना देखील सोबत येत आहे काही दिवसांपूर्वीच नीलम गोरे उपसभापती ज्या आहे विधिमंडळाच्या त्या आणि विरोधी पक्षनेते विधिमंडळाचे दरेकर साहेब हे दोघंही एकत्र या ठिकाणी आलेले होते यावेळेस बोलताना दरेकर साहेबांनी सांगितलं की स्वतः मुख्यमंत्र्यांना जेव्हा सांगितलं की विनाअर्दान शिक्षकांचं आंदोलन जे आहे ते सध्या सुरू आहे वीस टक्के चाळीस टक्के प्रचलित धोरणाकरिता शंभर टक्के अनुदानाकरिता हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि या आंदोलनाला प्रचंड अशी उपस्थिती देखील आहे आणि त्याकडे ते त्याकडे शासनाच्या कोणत्याही प्रतिनिधीने अजून पा पाहिलेलं सुद्धा नाही आहे आणि त्यांचं जे बोलणं होणं गरजेचं आहे शासनासोबत ते अजून झालेलं नाही आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री यांनी स्वतः निलम गोरे यांना सांगितलं की आपण स्वतः शासनाचं दूत म्हणून या ठिकाणी जावं आणि काय परिस्थिती आहे ती पा पाहून त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी याकरिता निलम गोरे यांना पाठवण्यात आलेलं होतं निलम गोरे जेव्हा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आलेल्या होत्या त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना आश्वस्त केलं की लवकरात लवकर हा जो प्रश्न आहे तो मार्गी लावला जाणार आहे चार ते पाच दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी लावला जाईल आणि आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहे त्या प्रमुख मागण्या लवकरात लवकर माग मा... मान्य होतील असंही आश्वासित यावेळेस नीलम गोरे यांनी केलेलं आहे आता खरंच चार ते पाच दिवसामध्ये या मागण्या पूर्ण होता की आणखी त्यामध्ये विलंब होतो हे येत्या काळामध्ये पाहणं औचुक्याचं ठरणार आहे याचसोबत ब पुढे बोलताना नीलम गोरे यांनी सांगितलं की ज्या जे शिक्षक आता अघोषित शाळांमध्ये असतील प्रचलित नियमानुसारचा टप्पा असेल वीस टक्के चाळीस टक्क्याचा टप्पा असेल प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचा याविषयी लवकरात लवकर तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या लवकरात लवकर चार ते पाच दिवसामध्ये सोडवल्या जातील त्या जर सुटल्या नाही तर चार ते पाच दिवसानंतर त्याविषयी बैठक जी आहे मुख्यमंत्र्यांसोबत लावली जाईल आणि सर्व प्रश्न जो आहे तो येणारं जे अधिवेशन आहे त्यापूर्वीच सोडवला जाईल आणि जर प्रश्न सुटला नाही तर अधिवेशनामध्ये तुमचा शंभर टक्के प्रश्न जो आहे तो सोडवला जाईल परंतु जेव्हा असं शिक्षकांनी ऐकलं त्यानंतर नीलम निलम गोरे पुढं बोलताना सांग यांनी सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल या आता मागण्या पूर्ण होणार आहे तर आपण आंदोलन स्थगित केलं तरी देखील चालेल आणि चार पाच दिवसानंतर तुम्ही पुन्हा आंदोलन तुमचं सक्रिय केलं तरी देखील चालेल परंतु हे बोलल्यानंतर शिक्षक मात्र याविषयी ठाम आहे की आम्ही आंदोलन जे आहे ते करणारच आहोत आम्ही कोणतंही थांबणार नाही कुठंही स्थगिती देणार नाही आंदोलनाला हे आंदोलन चाळीस दिवसापासून सुरू आहे ते कंटिन्यू सुरूच राहणार आहे आणि त्याच्यामुळं जर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही या भूमिकेवरती शिक्षक जे आहे ते ठाम आहे त्याच्यामुळं येत्या काळामध्ये हे आंदोलन जे आहे ते आत्तापर्यंत न भूतो न भविष्यती असं आंदोलन जे आहे ते पाहायला मिळत आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर मागण्या मान्य व्हाव्या याकरिता महाराष्ट्रातील सर्व शिक्षक या आझाद मैदानामध्ये एक पटलेले आहे याचसोबत विरोधी पक्षनेते मान्य देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की या ज्या मागण्या आहे आपल्या वीस टक्के चाळीस टक्के अनुदानाच्या या आम्ही मंजूर केलेल्या होत्या याच्यामध्ये मान्य देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते विधानसभा ಎಂದು ಬೋಲ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬೋಲತನ ಸಾಗಲ